नमस्कार, मी अश्विनी पवार। अश्विनीज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे उपवासाचा झटपट तयार होणारा डोसा आणि बटाट्याची भाजी। तर चला, यासाठी लागणारे साहित्य आपण पाहू। 200 ग्रॅम साबुदाणा, 200 ग्रॅम वरई। वरई 5 तास धुवून चांगली भिजत घालायची। तसेच साबुदाणा देखील चांगला स्वच्छ निवडून तो देखील 5 तास भिजत घालायचा। वरई 5 तास भिजत घातल्यानंतर त्यातील पाणी काढून टाकायचे। तसेच साबुदाण्यामधले देखील पाणी 5 तास भिजत घातल्यानंतर हे काढून टाकायचे। आता मिक्सरमधून वरई चांगली बारीक करून घ्यायची। तसाच साबुदाणा देखील चांगला बारीक करून घ्यायचा। हवे तसे पाणी थोडे थोडे सोडायचे। तसेच ह्या साबुदाण्यात मी 1 पळी दही घातलेलं आहे। अशा प्रकारे हे आपला बॅटर मिक्सरमधनं वाटून तयार आहे। आता आपण या बॅटरमध्ये मीठ टाकून 10 मिनटं हे बॅटर सेट करायला ठेवू। बटाट्याची भाजी तयार करण्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। गॅसची फ्लेम बारीक केलेली आहे। आता तेल चांगले गरम झाले की त्यात जिरे, बारीक कापलेली हिरवी मिरची चांगले तडतडले की त्यात आपण उकडलेला बटाटा सोडू। बटाटा चांगला परतून घेऊ। आता बटाटा चांगला परतला की त्यात चवीनुसार मीठ, साजूक तूप आणि शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट सोडून 5 मिनिटं पुन्हा त्याला परतून घ्यायचा। आता आपली बटाट्याची भाजी तयार आहे। आता उपवासाचा डोसा करायला घेऊ। आता डोसा तयार करण्यासाठी मी गॅसवर तवा ठेवलेला आहे। तवा चांगला गरम झाला की त्यात मी तेल सोडलेले आहे आणि 2 पळी डोशाचे पीठ सोडलेले आहे। तो चांगला ब्राउनिश झाला कडेने की त्याला आपण परतून घ्यायचे बॅक साईडने व ते चांगले पलटले की आपला हा जो डोसा आहे खाण्यासाठी तयार आहे। बघा त्याला कशी सुंदर जाळी पडलेली आहे। आता मी तुम्हाला डिश सर्व करून दाखवते।